नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आहे 2 एप्रिल 2021 आणि या व्हिडिओमध्ये आपण 1 आणि 2 एप्रिलशी संबंधित महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, 2019चा दादासाहेब फाळके पुरस्कार नुकताच खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रजनीकांत. 2019चा दादासाहेब फाळके पुरस्कार नुकताच रजनीकांत यांना जाहीर झालेला आहे. हा 2019चा पुरस्कार आहे आणि कोविड-19 मुळे हा जाहीर करण्यास विलंब लागलेला आहे. दादासाहेब फाळके यांचा जन्म झाला होता 30 एप्रिल 1870 त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या ठिकाणी आणि निधन झालेलं आहे 16 एप्रिल 1944 या दिवशी. हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जातात. यांचं पूर्ण नाव आहे धुंडीराज गोविंद फाळके आणि दादासाहेब याच नावाने ते प्रसिद्ध होते. यांनीच 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र या संपूर्णतः भारतीय बनावटीच्या पहिल्या मुखपटाची निर्मिती केली होती. यामुळे त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखलं जातं आणि यांच्याच नावावरून 1969 पासून हा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येतो आणि हा भारत सरकारकडून दिला जाणारा चित्रपटसृष्टीतील एक सर्वोच्च असा पुरस्कार आहे. हा पुरस्कार पहिल्यांदा 1969 देविका राणी यांना देण्यात आला होता. 2017 दिलेला आहे विनोद खन्ना यांना, 2018 दिला आहे अमिताभ बच्चन यांना आणि आता 2019 घोषित झालेला आहे रजनीकांत यांना. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, रजनीकांत. तसंच रजनीकांत यांना यापूर्वी भारत शासनाने 2000 या वर्षामध्ये पद्मभूषण आणि 2016 पद्मविभूषण या पुरस्कारांनी देखील सन्मानित केलेलं आहे. हे काही पॉईंट्स आहेत भारताच्या चित्रपट क्षेत्रातील करंट अफेअर्सशी संबंधित. त्यामध्ये पहिला आहे सोनू सूद याला काही दिवसापूर्वीच फोर्ब्स मासिकाने, फोर्ब्स एक अमेरिकेतलं बिझनेस मॅगझिन आहे आणि या फोर्ब्स मॅगझिनने नुकतंच या सोनू सूदला लीडरशिप अवॉर्ड 2021 हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. त्यानंतर चिचोरे हा एक चित्रपट आहे आणि या चित्रपटाला नुकतंच 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. FIAF 2021 लॉंगपाम होतो इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्चिव्स आणि हा पुरस्कार 2019 नुकतंच अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रवास हा एक मराठी सिनेमा आहे किंवा मराठी चित्रपट आहे आणि या प्रवास चित्रपटाला 7व्या राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचा व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शीय पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर सायना नेहवालचा बायोपिक आहे, सध्या हा चर्चेमध्ये आहे आणि यामध्ये सायना नेहवालची भूमिका परिणीती चोप्रा हिने साकारलेली आहे आणि इन टू द डार्कनेस या चित्रपटाला 2021 भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. चला पुढचा प्रश्न, जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात 2021-22 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.10%. जागतिक बँक किंवा वर्ल्ड बँक या बँकेने नुकताच आपला साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस स्प्रिंग अपडेट रिपोर्ट नावाचा एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि या अहवालामध्ये पुढील आर्थिक वर्ष म्हणजे 2021-22 भारताचा विकास दर हा 10.1% राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. यापूर्वी याच जागतिक बँकेने भारताचा पुढील आर्थिक वर्षामध्ये विकास दर जानेवारी 2021 मध्ये 5.4% राहील असा अंदाज व्यक्त केला होता. यामध्ये आता सुधारणा करून हा व्यक्त केलेला आहे 10.1%. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. जागतिक बँक हिलाच इंग्लिशमध्ये वर्ल्ड बँक असं म्हटलं जातं. हिची स्थापना झालेली आहे July 1944, मुख्यालय आहे Washington DC. सध्याचे अध्यक्ष आहेत डेव्हिड मालपास, CFO आहेत भारताच्या अंशुला कांत आणि जागतिक बँकेचा मोटो आहे वर्किंग फॉर अ वर्ल्ड फ्री ऑफ पॉवर्टी. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्याने 1 एप्रिल 2021 या दिवशी आपला 86वा स्थापना दिवस साजरा केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ओडिसा. नुकतंच ओडिसा या राज्याने 1 एप्रिल 2021 या दिवशी आपला 86वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. ओडिसाच्या स्थापना दिवसालाच उत्कल दिवस असं देखील म्हटलं जातं आणि या ओडिसाची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1936 या दिवशी. 1 एप्रिल 1936 ओडिसाची स्थापना झालेली आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, ओडिसा. ओडिसा मॅपमध्ये बघा इथे आहे ओडिसा. निर्मिती किंवा स्थापना 1 एप्रिल 1936. राजधानी आहे भुवनेश्वर. राज्यपाल आहेत गणेशी लाल.
मुख्यमंत्री आहेत नवीन पटनाईक. विधानसभेमध्ये 147 सदस्य असून लोकसभेमध्ये 21 आणि राज्यसभेमध्ये 10 सदस्य ओडिशामधून निवडून दिले जातात. क्षेत्रफळानुसार ओडिशाचा भारतामध्ये 8वा आणि लोकसंख्येनुसार 11वा क्रमांक आहे. सीमा झारखंड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, छत्तीसगडशी संलग्न असून हिराकूड धरण याच ओडिशामध्ये 1950 या वर्षामध्ये महानदीवर बांधण्यात आले आहे. राज्य फूल आहे बुरांश, राज्य पक्षी आहे हिमालय मोनाल, राज्य प्राणी आहे सांबर, राजकीय वृक्ष आहे बुरांश, प्रसिद्ध नृत्य आहे ओडिसी आणि प्रमुख नदी आहे महानदी. यासोबतच याच ओडिशाने गरिमा योजना, कालिया योजना, मो प्रतिभा योजना आणि मो जीवन योजना सुरू केलेल्या आहेत. इंटरनॅशनल सँड फेस्टिवल याच ओडिशामध्ये आयोजित करण्यात येतो. भारतातील पहिला पिवळा कासव याच ओडिशामध्ये काही दिवसापूर्वीच आढळून आला होता. भारतातील पहिलं फायर पार्क याच ओडिशामध्ये उभारण्यात आलेलं आहे. बहरामपूर या ठिकाणी ओडिशामध्येच रामलिंगेश्वर पार्कचं उद्घाटन नुकतंच ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ एक स्मारक उभारण्याची घोषणा देखील याच ओडिशाने केलेली आहे. हे स्मारक भुवनेश्वर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. भारतातील सर्वात मोठं हॉकी स्टेडियम याच ओडिशामध्ये राउरकेला या ठिकाणी उभारण्यात येत आहे. 2023चा हॉकी वर्ल्ड कप जो 15वा वर्ल्ड कप आहे हा 2023मध्ये याच ओडिशातील भुवनेश्वर आणि राउरकेला या दोन शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. भारतातील पहिलं थंडर स्टॉर्म रिसर्च टेस्ट बेड याच ओडिशामध्ये बालासोर या ठिकाणी उभारण्यात येत आहे. अपंग व्यक्तीसोबत लग्न करणाऱ्या सामान्य व्यक्तीला 2.5 लाख रुपये देण्याची घोषणा याच ओडिशाने केलेली आहे. आणि युनिसेफच्या मदतीने राज्यात उच्च व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी एक करिअर पोर्टल देखील याच ओडिशा सरकारने सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, आय पी एलच्या 14व्या संस्करणात म्हणजे 2021च्या आय पी एलमध्ये ऋषभ पंत याची कोणत्या संघाच्या कर्णधारपदी नेमणूक करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दिल्ली कॅपिटल्स. यापूर्वी दिल्ली कॅपिटलचा कर्णधार होता श्रेयस अय्यर, परंतु इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान सुरू असलेल्या एकदिवशी सामन्यावेळी त्याला दुखापत झालेली आहे. त्यामुळे यावर्षी म्हणजे 2021मध्ये श्रेयस अय्यर हा आता आय पी एल खेळू शकणार नाही. त्यामुळे आता दिल्ली कॅपिटलचं कर्णधारपद देण्यात आलेलं आहे ऋषभ पंत याच्याकडे. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 दिल्ली कॅपिटल्स. इथे आय पी एलचा उल्लेख आलेला आहे. आय पी एल म्हणजे काय? लॉंग फॉर्म होतो इंडियन प्रीमियर लीग. ही भारताची एक प्रोफेशनल टी ट्वेंटी क्रिकेट लीग आहे. हिची स्थापना बी सी सी आयने 2007 या वर्षामध्ये केली होती. पहिली आय पी एल झाली होती 2008 या वर्षामध्ये आणि ही जिंकली होती राजस्थान रॉयल्स संघाने. त्यानंतर लास्ट आय पी एल म्हणजे 13वी आय पी एल झालेली आहे दुबई या ठिकाणी, यूएई दुबई या ठिकाणी ही झाली होती 19 सप्टेंबर 2020 ते 10 नोव्हेंबर 2020 या कालावधीमध्ये दुबई या ठिकाणी. आणि या स्पर्धेमध्ये मुंबई इंडियन्सने विजय मिळवलेला आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5व्यांदा आय पी एल जिंकलेली आहे. त्यानंतर आता 14वी आय पी एल जी 2021ची आहे. ही आय पी एल 2021मध्ये 9 एप्रिल ते 30 मे 2021 या कालावधीमध्ये भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. एकूण संघ 8 सहभागी होत आहेत. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2 एप्रिल हा दिवस दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस स्वित्झर्लंडच्या इंटरनॅशनल बोर्ड ऑन बुक्स फॉर यंग पीपल म्हणजेच IBBY या संस्थेकडून दरवर्षी साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन 2 एप्रिल. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी जागतिक स्वमग्नता जागरूकता दिन किंवा यालाच जागतिक आत्मकेंद्रित जागरूकता दिन असं म्हटलं जातं म्हणून साजरा करण्यात येतो. याचं देखील उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2 एप्रिल हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक आत्मकेंद्रिता किंवा स्वमग्नता जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यालाच इंग्लिशमध्ये वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे असं म्हटलं जातं. आत्मकेंद्रिता किंवा स्वमग्नता हा एक प्रकारचा मनोविकार आहे. याला सायको न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट डिसऑर्डर किंवा इंग्लिशमध्ये ऑटिझम असं म्हटलं जातं. ही एक प्रकारची गुंतागुंतीची असणारी मानसिक जन्मस्थ अवस्था आहे. याचा शोध लिओ केनेर यांनी 1943 या वर्षामध्ये लावला होता. आणि याच ऑटिझम किंवा स्वमग्नता किंवा आत्मकेंद्रितता याबद्दल जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 2 एप्रिल हा दिवस वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे किंवा जागतिक स्वमग्नता जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लिंगभाव समानता निर्देशांक 2021मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे. हा जो निर्देशांक आहे लिंगभाव समानता निर्देशांक 2021 हा निर्देशांक दर
दरवर्षी 2006 या वर्षापासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम किंवा जागतिक आर्थिक मंचकडून प्रसिद्ध करण्यात येतो. विविध क्षेत्रातील लिंगभाव सापेक्ष असमानता व तिच्यामध्ये होणारी प्रगती मोजणे या हेतूने केलेल्या अभ्यासातून हा निर्देशांक तयार करण्यात येतो. यावर्षी जवळपास 156 देशांचा हा निर्देशांक तयार करण्यात आला असून 156 देशांमध्ये भारत जगामध्ये 140व्या क्रमांकावर राहिलेला आहे. यावर्षी भारताची जवळपास 28 स्थानांनी घसरण झालेली आहे. 2019 निर्देशांकामध्ये भारत 112व्या क्रमांकावर होता. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 140व्या. तसंच या निर्देशांकामध्ये भारत दक्षिण आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात खराब कामगिरी करणारा देश ठरलेला आहे. इथे निर्देशांकाचा उल्लेख आलेला आहे. इतरही काही महत्त्वाचे निर्देशांक आहेत, त्यामध्ये पहिला आहे मानवी स्वातंत्र्य निर्देशांक 2020, त्यामध्ये भारत आहे 111व्या क्रमांकावर. त्यानंतर संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2020, यामध्ये भारत आहे 131व्या क्रमांकावर. जागतिक आतंकवाद निर्देशांक 2020 भारत आहे 8व्या क्रमांकावर. जागतिक लाचखोरी जोखीम निर्देशांक 2020 भारत आहे 77व्या क्रमांकावर. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2021 भारत आहे 4थ्या क्रमांकावर. इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020 हा भारताच्या नीती आयोगाने पब्लिश केलेला आहे. यामध्ये कर्नाटक राज्य पहिल्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, तामिळनाडू तिसऱ्या आणि तेलंगणा 4थ्या क्रमांकावर राहिला आहे. त्यानंतर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2020 यामध्ये भारत आहे 85व्या क्रमांकावर. ग्लोबल इंटरनेट स्पीड रँकिंगमध्ये भारत आहे 129व्या क्रमांकावर. त्यानंतर जागतिक कुपोषण मुक्त निर्देशांक 2020 भारत आहे 94व्या क्रमांकावर. जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2020 भारत आहे 105व्या क्रमांकावर. जागतिक नाविन्यता निर्देशांक 2020 भारत आहे 48व्या क्रमांकावर. निर्यात सज्जता निर्देशांक 2020 भारतामध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्र दुसऱ्या आणि तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा देखील भारताच्या नीती आयोगाने पब्लिश केलेला इंडेक्स किंवा निर्देशांक आहे. आशिया पॉवर इंडेक्स फॉर 2020 यामध्ये भारत आहे 4थ्या क्रमांकावर. वर्क रिस्क इंडेक्स 2020 यामध्ये भारत आहे 91व्या क्रमांकावर. ह्युमन कॅपिटल इंडेक्स 2020 भारत आहे 116व्या क्रमांकावर. आणि ॲनिमिया मुक्त भारत निर्देशांकामध्ये भारतामध्ये हरियाणा हे राज्य सर्वोत्तम राज्य ठरलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेली युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच ULPIN योजना खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ग्रामीण विकास मंत्रालय. ही जी योजना आहे युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर ही भारताच्या ग्रामीण विकास मंत्रालयाची योजना आहे. या योजनेअंतर्गत मार्च 2022 पर्यंत देशातील सर्व प्लॉटना 14 अंकी युनिक आयडी क्रमांक देण्यात येणार असून या प्लॉटच्या नंबरला महसूल रेकॉर्ड बँकेचे खाते व आधार नंबरशी जोडण्यात येणार आहे. आणि या योजनेचा उद्देश आहे जमीन व्यवहारामध्ये होणारा भ्रष्टाचार, त्यात होणारी फसवणूक, खास करून ग्रामीण भागातील जमिनीचे बोगस व्यवहार थांबवणे व जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये पारदर्शकता आणणे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 ग्रामीण विकास मंत्रालय. पुढचा प्रश्न आहे, वज्र प्रहार हा संयुक्त लष्करी सराव भारत कोणत्या देशासोबत करतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमेरिका. वज्र प्रहार हा भारत आणि अमेरिका या देशादरम्यानचा एक संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आहे. आणि 2021 हा सराव नुकताच हिमाचल प्रदेशमध्ये एक जिल्हा आहे चंबा नावाचा, या चंबा जिल्ह्यातील बकलोह या ठिकाणी हा सराव संपन्न झालेला आहे. हा 11वा सराव होता, हा 11वा संस्करण होतं या सरावाचं. आणि 10वं संस्करण जे आहे, 10वं संस्करण ते 2019 USA किंवा अमेरिकेमध्ये संपन्न झालं होतं. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अमेरिका. इथे लष्करी सरावाचा उल्लेख आलेला आहे. मालाबार हा भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा संयुक्त युद्ध सराव आहे. इंद्र हा भारत आणि रशियाचा संयुक्त युद्ध सराव आहे. मैत्री हा भारत आणि थायलंडचा संयुक्त युद्ध सराव आहे. हँड इन हँड हा भारत आणि चायनाचा आहे. मित्रशक्ती हा भारत आणि श्रीलंकेचा आहे. युद्ध अभ्यास आणि वज्रप्रहार भारत आणि अमेरिकेचे आहेत. संप्रीती भारत आणि बांगलादेशचा आहे. एकुवेरिन हा मालदीव आणि भारताचा आहे. गरुड विचारलं तर गरुड आहे भारत आणि फ्रान्सच्या वायुसेनेचा युद्ध सराव. आणि जर गरुड शक्ती विचारलं तर गरुड शक्ती हा भारत आणि इंडोनेशिया या दोन देशांचा संयुक्त युद्ध सराव आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस नुकताच राजस्थान दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 30 मार्च हा दिवस नुकताच राजस्थान दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. राजस्थानची निर्मिती झाली होती 30 मार्च 1949 या दिवशी. 30 मार्च 1949 या दिवशी, यामुळेच दरवर्षी राजस्थानमध्ये
30 मार्च हा दिवस राजस्थान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. लास्ट व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, प्रश्न होता 2021 शहीद दिनाच्या निमित्ताने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नुकतेच शहीद भगतसिंग यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले आहे, याचं उत्तर सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी नुकतंच ती 2021 शहीद दिनाच्या निमित्ताने म्हणजे 23 मार्च 2021 या दिनाच्या निमित्ताने शहीद भगतसिंग यांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पर्याय उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, नवी दिल्ली. आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, एका महाकाय जहाजाच्या अडकण्यामुळे चर्चेत असलेला सुएझ कालवा कोणत्या देशामध्ये आहे? ऑप्शन्स आहेत भारत, जपान, इराण आणि इजिप्त. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.